रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गावतळे रुखी इथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं पालकमंत्री रवींद्र वायकरांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. 22 किलोमीटर लांबीच्या 15.5 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या रस्त्यांची जबाबदारी 5 वर्षांकरता कंत्राटदाराला देण्यात आली. या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र वायकर आणि आमदार संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 15.5 कोटींच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची साधी निमंत्रण पत्रिकाही न छापल्यानं आमदार संजय कदम यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निमंत्रण पत्रिका छापायला अधिकाऱ्यांना पैसे कमी पडले तर त्यांनी आम्हाला सांगायचं होतं, आम्ही ती छापून दिली असती असं सांगत त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना फायलावर घेतलं. दुसरीकडे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लोकमताचा आदर करा असं आवाहन केलं. लोकांची कामं होणं गरजेचं आहे, श्रेयवादाला काहीही अर्थ नाही असंही ते म्हणाले. एवढं मोठं रस्त्यावरती तुम्ही पाट्या लावतो म्हणून एखादी पत्रिका काढू शकत नाही. राज वाटते तुम्हाला पैसे नसतील तर आम्हाला सांगायचं होतं. आणि मग त्या ठिकाणी काल बडबड एक निमंत्रण पत्रिका झाली असती तर काय त्याच्यामध्ये सरपंचांची नाव लिस्ट झाली असेल. आपण साधं बारसं झालं तर सुद्धा त्या ठिकाणी त्याचं नाव ठेवायचं, त्याच्यामध्ये पत्रिका काढतो. पण 15 कोटीच्या कामाला पत्रिका नाही. परशुरामाच्या देवळाच्या खाली एक विविंग गॅलरी बनवूया की जेणेकरून वशिष्ठीचं सौंदर्य हे त्या ठिकाणून देखील गाड्या येऊन उभ्या राहून थांबतील याचा देखील विचार मी त्यावेळेला केला की ते विविंग गॅलरीची आपण सोय करूया. एवढंच नाही तर गोळकडचा किल्ला त्याचा धक्का याला देखील निधीची व्यवस्था केली, त्याचं काम देखील आचारसंहिता म्हणून थांबलेलं आहे, ते देखील सुरू आहे. परंतु याच्यावरनं रोपवे आपण केला तर आणि म्हणून रोपवे साठी देखील कन्सल्टंट नेमला, रोपवे साठी देखील कन्सल्टंट नेमला की माझ्या तिकडून असलेली गाडी त्या माध्यमातून लोक रोपवेच्या माध्यमातून गोवळकड किल्ल्यामध्ये होतील आणि गोवळकड किल्ल्यामध्ये उतरल्यानंतर आपल्या शहराचा व्ह्यू बघून पुन्हा ते परत जातील की जेणेकरून पर्यटनाला याच्या माध्यमातून गती मिळेल हा देखील त्याच्या मधला विचार होता आणि हे देखील काम मी चालू करणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.